सांगली प्रभाग 19 मधील श्रीरामनगर गल्ली नंबर 6 मध्ये गेले अनेक दिवसापासून गटारी आणि रस्त्यापासून नागरिक त्रस्त झालेत. गटारी आणि रस्त्याची व्यवस्था करून द्या, अन्यथा महापालिकेवर तीव्र आंदोलन करू, असा इशारा नागरिकांनी दिलाय. सांगली प्रभाग 19 मधील श्रीरामनगर गल्ली नंबर 6 मध्ये गेली अनेक वर्ष या ठिकाणी रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. लहान मुलांना, वयोवृद्ध नागरिकांना ये जा करण्यास तारेवरची कसरत करावी लागते. या ठिकाणी नाला आहे, नाला साफ करून कचरा याच ठिकाणी टाकला गेला आहे, त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. डेंग्यूसारख्या आजाराला नागरिकांना सामोरे जावे लागते. तसेच पावसाळ्यात नाला भरून रस्त्यावर पाणी वाहत असते, नागरिकांच्या दारात पाणी येत आहे, नाल्याचे बंदोबस्त करा. तसेच या ठिकाणी गटारी मुजलेल्या आहेत, त्यामुळे पाणी रस्त्यावर येते, तरी महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष लवकरात लवकर देऊन सोयीसुविधा करून द्याव्यात, अन्यथा महापालिकेवर तीव्र आंदोलन करू, असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे. श्रीरामनगर 6वी गल्लीमध्ये आम्ही राहतो, राहून इथं 17 वर्ष झालं. 6 महिन्याला एकदा गटर काढणारा येतोय आणि नगरसेवक येतात, हा म्हणून आशीर्वाद देऊन जातात आणि परत काही येत नाही. आणि गटर तर तुटून ओर पाणी येते, ते आम्ही मुलं बाळं पडून पाय तुटले, राबणार माणसं कुठं जायचं, सरकार काही येत नाही जवळ सांगायला. आता आम्ही इथं राहायला येऊन एक वर्ष तरी झालेलं आहे. फ्लॅट धारक आमच्या जवळजवळ अपार्टमेंटमध्ये 20 फ्लॅट धारक म्हणजे अर्थात 100 लोक राहायला आहेत. आमच्या इथं रस्त्याचा प्रॉब्लेम आहे. नगरसेवक सांगतो बिल्डरला सांगा, बिल्डर म्हणतो नगरसेवकला सांगा. रस्ता खराब असल्यामुळे मुलांना शाळेला जायला वेळ होतो, क्लासला जायला वेळ होतो, प्लस घंटागाडी वेळेवर येत नाही. कचरा दोन दोन तीन तीन दिवस साठलेला असतो घरी. कुत्र्यांचा तर इतका प्रॉब्लेम आहे, रात्रभर कुत्री आमच्या म्हणजे आवाज इतकी करतात, रडतात, ओरडतात, सगळं घाण करून जातात. कुत्र्यांसाठी सुद्धा कोणी येत नाही. म्हणजे दरा आम्ही वेळेवर नगरसेवकांना इकडे तक्रार करतो, आरोग्य अधिकाऱ्याकडेही तक्रार करतो, तरी कोणी काही लक्ष देत नाही. बाजूला नाला आहे, त्याचा आम्हाला ढासांचा खूप अपार्टमेंटमधली लोकंसुद्धा खूप आजारी पडलेली आहेत. एका पाठोमागं आजार पण हे वाढतच आहे. नाला पण साफ केला पण कचरा तसाच आहे. तिकडचा नाला बॅकवॉट त्यामुळं पाणी जास्त आलं की आमच्या अपार्टमेंटमध्ये सगळं पाणी घुसतं. बोला. आम्ही जवळजवळ इथे या भागामध्ये 20 वर्ष झालं आम्ही राहतोय. आमच्या रस्त्याची समस्या आहे, रस्त्याची समस्या सोडवली जात नाही. आता सध्याची अशी परिस्थिती आहे की त्या चिखलातूनही आम्हाला चालतं आहे, तर पाणी भरपूर झालं आहे. नगरसेवकांना आम्ही इतके दिवस सगळे विनंती करतोय, तरीसुद्धा ते आमचा विचार करत नाहीत. आमचा विचार केला जात नाही. आम्ही त्यांना प्रत्येक वेळेला फोन करतो पण ते कधी येऊ शकत नाहीत. येतो म्हणतात आणि 4-4, 8-8 दिवस किंवा फोन केला तर येत नाही. आता परवा रस्त्याचे इथं मुरूम टाका म्हणून आम्ही सांगितलं, बिल्डरना सांगितलं. बिल्डरने त्यांच्यासाठी पैसे भरपूर मिळवण्यासाठी त्यांनी त्यांच्यासाठी रस्ते केले, पण आमच्यासाठी रस्ते करत नाही. उलट उत्तरं आम्हाला दिली जात आहेत. मुरूम टाका म्हणल्यानंतर तुमचा काय संबंध आम्हाला विचारायचा, असं विचारलं जातं आम्हाला. रस्ते नाहीत, गटारी नाहीत.